सोनोग्राफी करण्यासाठी गर्भवती महिलांना उपजिल्हा रुग्णालय येथून श्री दत्तगुरू हॉस्पिटल येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये यावं लागतं मात्र ते नाव नोंदणीनंतर त्या गर्भवती महिलांना एक हप्त्याने बोलवतात तरी देखील दिवसभर थांबून सुद्धा त्या महिलांचा नंबर लागत नाही सोनोग्राफी सेंटरमधील डॉक्टर व येथील कर्मचारी हे त्यांचे खाजगी पेशंट म्हणजेच पैशावाल्यांचे नंबर लगेच घेतात आणि उपजिल्हा रुग्णालय येथील मोफत सोनोग्राफीचे पेशंट दिवसभर थांबून देखील नंबर घेत नाहीत त्यामुळे त्या गर्भवती महिलांना तसंच घरी जावं लागतं गोरगरीब जनतेला वेठीस धरून व त्यांना मानसिक त्रास देऊन रुग्णालय अधिकारी यांना काय साध्य करायचं आहे तसंच सोनोग्राफीकरता पाचपेक्षा अधिक पेशंट असतील तर त्यांनी काय करायचं कुठे जायचं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आश्चर्याची बाब म्हणजे फक्त पाच पेशंटची सोनोग्राफी येथे केली जाते त्यामध्ये सुद्धा सोनोग्राफी इन्चार्ज डॉक्टर राहुल इंगळे यांची वेळेवर रुग्णालयात हजेरी नसते स्वतःच्या सोयीने वैयक्तिक कामं आटपून पहिले त्यांच्या खाजगी पेशंटची सोनोग्राफी करण्यात येते उपजिल्हा रुग्णालय येथील मोफत सोनोग्राफी असलेल्या पेशंटचे कोणत्याही स्वरूपाचे गांभीर्य ते ठेवत नाहीत अशी नाराजी अनेक महिलांकडून व्यक्त होताना दिसते एवढा सर्व खटाटोप सामान्य जनतेला सोसावा लागतोय व त्यासोबतच सोनोग्राफीच्या खर्चापेक्षा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ गरजवंतांवर आलेली आहे याचा कठोर व निर्दयी आरोग्य यंत्रणांवर काहीही फरक पडताना दिसत नाही जनतेची गैरसोय कर्तव्याबद्दल कुणीही गंभीर नसल्याचं स्पष्ट होते याची खंत असून जनतेला खासगी रुग्णालयाकडे वळवण्याचा प्रयत्न तर अप्रत्यक्षपणे शासकीय यंत्रणांकडून होत नाही ना सरकारी शाळांप्रमाणे शासकीय जिल्हा रुग्णालयाचे सुद्धा खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे का असा संशय जाणकारांकडून व्यक्त होत आहे